मागील 4 वर्षांपासून दुष्काळात होरपळणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील खेड्यांकरता पाणी पुरवठा करण्यासाठी 61 कोटी रुपयांचा खर्च झालाय, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील 4 वर्षापासून दुष्काळ असल्यानं गेल्या वर्षी टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. 682 गावे आणि 35 वाड्यांना 949 टँकरनं पाणीपुरवठा करण्यात आला. या टँकरवर 61,42,41,000 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नळ दुरुस्तीवर 95 लाख, नवीन विंधन विहिरींवर 80,25,000, तात्पुरती पूरक नळ योजनेवर 75,72,000, खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यासाठी 2,63,00,000 आणि टँकरद्वारे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर 55,97,00,000 रुपयांचा खर्च झाला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी औरंगाबाद तालुक्यामध्ये 72 गावे आणि 29 वाड्यांना 117 टँकर, फुलंब्री तालुक्यात 27 गावांना 34 टँकर, पैठण तालुक्यात 173 गावांना 203 टँकर, गंगापूर तालुक्यात 143 गावांना 216 टँकर, वैजापूर तालुक्यात 129 गावांना 210 टँकर, खुलताबाद तालुक्यात 20 गावे आणि 2 वाड्यांना 25 टँकर, कन्नड तालुक्यात 42 गावांना 43 टँकर, सिल्लोडमध्ये 70 गावांना 93 टँकर आणि सोयगाव तालुक्यात 6 गावांना 8 टँकरद्वारे अशा 943 टँकरनं गेल्या वर्षी दुष्काळात पाणीपुरवठा करण्यात आला आहे.